आज आंबा येथे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची दोन दिवसाची कार्यशाळा संपन्न झाली आणि या कार्यशाळेमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघ पूर्ण ताकदीने स्वाभिमानी मार्फत लढवण्याचा निर्णय झाला। त्याचबरोबर हातकणंगले शिवाय कोल्हापूर सांगली आणि राज्यातील इतर जिल्ह्यातील मिळून अजून 5 मतदारसंघामध्ये अशाच प्रकारे ताकदीने निवडणुका लढवायचा निर्णय झाला। येत्या काही दिवसांमध्ये राज्याची जी कोर कमिटी आहे त्या कोर कमिटीची बैठक घेऊन त्याच्यामध्ये उमेदवारांची घोषणा सुद्धा आम्ही करणार आहोत। निवडणुकीला अजून अवकाश असला तरी सुद्धा आधीच उमेदवार निश्चित करून त्या पद्धतीने आता आम्ही कामाला सुरुवात करतो। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।